गेल्या अनेक दिवसांपासून मल्टीस्टारर तमाशा लाईव्ह या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यात काहीतरी जबरदस्त आणि मनोरंजनात्मक दिसत असून तमाशा लाईव्हमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेता सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी, पुष्कर जोग, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहेत. यात सचित पाटील आणि सोनाली कुलकर्णी वृत्तनिवेदकाच्या भूमिकेत आहेत. व्यावसायिक कारकिर्दीत आपण किती वर चढ आहोत हे दाखवण्याची त्यांची चढाओढ सुरू असून त्यात ब्रेकिंग न्यूजसाठीची त्यांची धडपड, एकमेकांबद्दल असलेली ईर्ष्या यात अधोरेखित होते. आता यातून आणखीन काही ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येणार का हे तमाशा लाईव्ह पाहिल्यावरतीच कळणार आहे. विशेष म्हणजे अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि अभिनेत्री हेमांगी कवी देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे. ट्रेलरमध्ये दिसणारी गाणी कथा पुढे नेणारी आहेत. माध्यम क्षेत्रात नवोदित अनुभवी पत्रकारानं आणि वृत्तनिवेदकानं विविध विषय हाताळताना केलेल्या चुका, विषयाला भावूक होऊन घेतलेले निर्णय, यातून कोणता परिणाम समाजात उमटत आहे याचं अचूक चित्रण ट्रेलरमधून घडलेलं दिसेल. माध्यम क्षेत्रातील स्पर्धेतल्या चढाओढीमुळे मैत्री किंवा खाजगी नातेसंबंधांवर कसा परिणाम होईल याची झुजवी झलकसुद्धा ट्रेलर दाखवतो. माध्यम आणि बातमीदारीचं विश्व हे संगीत नृत्यातील तमाशा प्रकारात मोडतीये हे लेखकाला पडद्यावरती मांडायचं आहे का? सद्यस्थितीतली माध्यमं चौथा स्तंभ म्हणून आपली कामगिरी पार पाडताना कचरत आहेत का? याचे भविष्यात देशावरती आणि या क्षेत्रात कार्यरत असलेल्यांवरती नक्की काय परिणाम होणार? तसंच माध्यम क्षेत्राचा याच विश्वात काम करणाऱ्या व्यक्तींनीच खेळखंडोबा केला आहे का हे तमाशा लाईव्हच्या कथेतून उलगडण्याची शक्यता आहे. येत्या 15 जुलै रोजी तमाशा लाईव्ह चित्रपट प्रदर्शित होत आहे. तर मंडळी, आपल्याला कशी वाटली तमाशा लाईव्ह चित्रपटाची झलक? नक्की लिहा व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये. त्यासोबतच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.